आज मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोर मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाज बांधव एकवटले होते. त्यापर्यंत या उपेक्षित घटकाला न्याय मिळवण्यासाठी व आरक्षण मिळवण्यासाठी आपण या विधान भवनामध्ये अधिवेशनाच्या पिरियडमध्ये आपली भूमिका आवर्जून या मतदारसंघातील या मराठा प्रेमींच्या माध्यमातून आपण जनतेपर्यंत पोहोचवून त्या भावना आमच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवून त्या आरक्षण देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहातच. परंतु जास्तीचे प्रयत्न आपण कराल यात आमच्या मला शंका नाही आहे. परंतु आमची अशी खास करून आज या विनंती आहे. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांना निवेदन देखील देण्यात आलं. चंद्रकांत पाटील बोलताना म्हणाले की मराठा समाजाबरोबर मीही आंदोलनामध्ये सहभागी आहे. हे सरकार मराठा समाज, धनगर समाज आणि समाजातील सर्व घटकांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे. ज्यावेळी हे सरकार दुजाभाव करतं असं आपल्याला दिसत असेल तर मीही त्यागपत्र देऊन तुमच्या बरोबर उभा राहील. जनतेच्या माध्यमातून जागृत करून रोज शासनापर्यंत गेला पाहिजे, जेणेकरून शासनाने सर्वोच्च न्यायालयामध्ये घटनापीठासमोर आपली बाजू मांडून हा मिळालेला स्टे उठवला पाहिजे. हा या आंदोलनामध्ये तुम्हाला असं वाटत असेल तर मी पण सहभागीच आहे. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. आमदार आहे, मागच्या वेळेस ज्या टायमाला आपण आंदोलन केलं त्या आंदोलनात मी पण सक्रिय सहभागी होतो. मराठा समाजाच्या जो वंचित घटक आहे त्या वंचित घटकाला आरक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाच्या याच्यात नोकरीच्या याच्यामध्ये लाभ मिळाला पाहिजे. अशा संदर्भात सरकार अतिशय पॉझिटिव्ह आहे. मुख्यमंत्री महोदयांनी याच्या संदर्भात आतापर्यंत 5-7 मीटिंगा घेतलेल्या आहे. सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आला तो निकाल मुख्यमंत्री महोदयांनीही सांगितला, एकनाथ शिंदे महोदयांनीही सांगितला की तो निकाल अनपेक्षित असा निकाल होता, धक्कादायक असा निकाल होता. पण त्या निकालाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये घटनापीठासमोर योग्य पद्धतीमध्ये मांडून तूर्तास मिळणारी लास्ट स्टे लगेच उठवला पाहिजे. त्याच्यासाठी शासन त्याच्या प्रयत्नांच्या पराकाष्ठा करत आहे. मी आपला प्रतिनिधी म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या बाजू तिथे मांडत असताना मराठा समाजाच्या तरुणांना योग्य न्याय मिळाला पाहिजे ही पहिली भावना आहे. पण खरी भावना ही पण आहे त्याच्यासोबत की मिळालेलं आरक्षण कायम टिकवता आलं पाहिजे. म्हणून ते आरक्षण टिकवण्याच्या दृष्टिकोनातून शासनाला सगळे प्रयत्न करायला लावण्याची माझी जबाबदारी आहे. आणि मी तुमचा प्रतिनिधी म्हटल्यावर मी ते योग्य पद्धतीत घडवण्याचा प्रयत्न मी 100% करतो आहे. कोणताच किंतु परंतु तुम्ही बी तुमच्या मनात ठेवू नका, माझ्या मनात मिळूच नाही आहे. शेवटी शासन मराठा समाजाला न्याय देण्यासाठी बसलेलं आहे, धनगर समाजाला न्याय देण्यासाठी बसलं आहे, इतर सगळ्याच समाजाला न्याय देण्यासाठी शासन बसलेलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये हा जागर करतोय. समाजाच्या माध्यमातून मधल्या काळामध्ये जे लाखोचे मोर्चे निघाले त्याच्यातून जगामध्ये त्याच्यावर एक चांगल्या पद्धतीचं उदाहरण केलं. आजही याच्या माध्यमातून चांगलं उदाहरण जाईल. लोकप्रतिनिधीच्या घरासमोर होणारे आंदोलन लोकप्रतिनिधी किमान तिथे उठून उभे राहतील की आता आमच्या घरापर्यंत लोक यायला लागले, आपण लागले काहीतरी केलं पाहिजे. आपली भावना अशी योग्य आहे. तरुणांना मी सगळ्यांना सांगतो की तुम्हाला कोणाला असं वाटतं गमार आहे की आपल्यावर सरकार नाही, आपल्यावर सरकार आहे, आपल्यावर मुख्यमंत्री, आपल्यावर उपमुख्यमंत्री आहे आणि आम्ही सगळे आपल्यासोबत आहे. ज्या दिवशी असं कधी वाटेल की आता न्याय भेटत नाही त्या दिवशी तुमच्यासाठी त्यागपत्र एका मिनिटात घेऊन उभे राहू. भावना अशी आहे की काही अशी राजकीय नाही आहे, ही वैयक्तिक भावना आहे. ती खऱ्या अर्थाने जनमानसाच्या योग्य दृष्टीने काम केलं पाहिजे, त्यांच्या भावना जाणून घेतल्या पाहिजे, त्या भावनांचा आदर केला पाहिजे आणि तुम्हाला आंदोलन करावं लागतंय हा मुळात चुकीचा विषय आहे. याही गोष्टी आम्ही समजतोय. पण सुप्रीम कोर्टाच्या याच्यात असल्यामुळे महाशय सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय आपण मान्य करत असतो. पण त्याच्यापुढे बी अपील आहे, त्या अपिलाच्या माध्यमातून काहीतरी चांगला निकाल येईल असं मला वाटतंय आणि ती तशी माझी इच्छा आहे. आई मुक्ताईच्या कृपेने आपल्याला आरक्षण 100% मिळेल या शंका नाही. महाविकास आघाडीतला प्रत्येक घटक पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, आम्ही सगळेच जण तुमच्यातलेच आहे. आम्हाला तुमच्या चांगल्या संदर्भामध्ये चांगले निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचे आहे. म्हणून मी ते करेल. आपण माझ्या घरासमोर आलात, मी आपल्या सरच स्वागत करतो. कोणाच्या मनात किंतू राहू नका. तुम्ही ज्या दिवशी वाटलं त्या दिवशी मला सांगू शकता की आता हे काही होत नाही, तुम्हाला वेगळ्या पद्धतीची भूमिका घ्यावी लागेल. मी ती भूमिका एका मिनिटात तुमच्यासाठी घेईल. बरोबर. विधानसभेमध्ये न्यूज 15 मराठीसाठी पंकज कपले, मुक्ताईनगर, जळगाव. त्यापर्यंत या उपेक्षित घटकाला न्याय मिळवण्यासाठी व आरक्षण मिळवण्यासाठी